खालीलपैकी कोणत्या ई कॉमर्स कंपनीने कार्डलेस क्रेडिटची सुविधा सुरू केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्लिपकार्ट। फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपनीने कार्डलेस क्रेडिटची सुविधा सुरू केलेली आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जागतिक मूल्यांकन संस्थेने चालू वित्तीय वर्षात भारताचा आर्थिक वृद्धी दर 7.8% राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे? उत्तर आहे फिच। फिच या मूल्यांकन संस्थेने भारताचा चालू वर्षातील आर्थिक वृद्धी दर 7.8% राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे। फिच ही एक रेटिंग एजन्सी आहे, जगातील टॉप 3 रेटिंग एजन्सीमधली एक एजन्सी आहे। दुसरी पहिली टॉप रेटिंग एजन्सी आहे मुडीज, आणि दुसरी आहे स्टँडर्ड अँड पुअर्स, आणि तिसरी आहे फिच। फिच रेटिंग्स याचं मुख्यालय आहे न्यूयॉर्कला, 1914 याची स्थापना झालेली आहे, आणि फिचचे सध्याचे CEO आहेत पॉल टेलर। पुढचा प्रश्न, अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार आतंकवादाने सर्वात जास्त प्रभावित झालेल्या जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश कोणता? याचं उत्तर आहे भारत। भारत हा अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार आतंकवादाने प्रभावित झालेल्या देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे। मग पहिला कोण आहे? पहिला आहे इराक, दुसरा आहे अफगाणिस्तान, आणि तिसरा आहे भारत। 2019 ऑस्कर पुरस्कारामध्ये खालीलपैकी कोणता चित्रपट सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटांच्या श्रेणीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे? याचं उत्तर आहे विलेज रॉक स्टार्स। विलेज रॉक स्टार्स हा सिनेमा 2019 ऑस्कर पुरस्कारामध्ये भारतातर्फे पाठवला जाणार असल्याची घोषणा नुकतीच फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने केलेली आहे। विलेज रॉक स्टार्स हा एक आसामी चित्रपट असून त्याच्या दिग्दर्शक आहेत रीमा रॉय। पुढचा प्रश्न, डॅश या मिशनसाठी इस्रो श्रीहरिकोटा येथे नवीन लॉन्च पॅडची उभारणी करत आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गगनयान मिशन। गगनयान मिशनसाठी इस्रो श्रीहरिकोटा येथे एका नवीन लॉन्च पॅडची उभारणी करत आहे। श्रीहरिकोटा येथे ऑलरेडी 2 लॉन्च पॅड आहेत, या नवीन मिशन म्हणजे गगनयान मिशनसाठी श्रीहरिकोटा येथे इस्रोमार्फतीने तिसरं नवीन लॉन्च पॅड उभारणी केलं जात आहे। इस्रो, इथे इस्रो शब्द आलेला आहे, इस्रोचा लॉन्ग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। इस्रोची स्थापना झालेली आहे 15 ऑगस्ट 1969, आणि इस्रोचं मुख्यालय आहे बेंगलोर कर्नाटकला। आता आपण गगनयान मिशन काय आहे ते पाहूयात। गगनयान मिशन हे भारताचं पहिलं मॅन्ड स्पेस मिशन आहे, म्हणजे या मिशनद्वारे भारत स्पेसमध्ये अंतराळामध्ये 3 माणसे पाठवणार आहे 75व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून 2022, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 72व्या स्वातंत्र्य दिनी केलेली आहे। त्यामुळे गगनयान मिशन हे भारताचं पहिलं मॅन स्पेस मिशन आहे, आणि त्यासाठी इस्रोमार्फतीने श्रीहरिकोटा येथे एका नवीन लॉन्च पॅडची उभारणी केली जात आहे। पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असलेल्या आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यातून केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 झारखंड। झारखंड राज्यातील रांची येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आयुष्मान भारत योजनेची सुरुवात केलेली आहे। आयुष्मान भारत योजना ही मोदी सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी आरोग्य योजना आहे, आणि ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असणार आहे। जगातील अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या देशांची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे लाभार्थी या योजनेमध्ये असणार आहेत। जवळपास 40% भारतीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। यापूर्वी प्रत्येक कुटुंबाला जवळपास 1 लाख रुपयाचा विमा मिळायचा किंवा आरोग्य विमा मिळायचा, परंतु आता या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा लाभणार आहे या योजनेअंतर्गत। आणि या योजनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भारत सरकारने एक नवीन हेल्पलाईन नंबरसुद्धा सुरू केलेला आहे, तो हेल्पलाईन नंबरही आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। तो नंबर आहे 1455 14555, हा हेल्पलाईन नंबर आहे आयुष्मान भारत योजनेसाठी। आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 झारखंड। झारखंड या राज्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असलेल्या आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ केलेला आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता चित्रपट दिवंगत दाक्षिणात्य अभिनेत्री व तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे? याचं उत्तर आहे द आयर्न लेडी। द आयर्न लेडी हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत साऊथच्या ॲक्ट्रेस
जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. उत्तर आहे द आयर्न लेडी. पुढचा प्रश्न, जागतिक सोलार संघटनेची म्हणजेच ISA ची पहिली परिषद 2 ऑक्टोबर 2018 रोजी खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिल्ली. दिल्ली या शहरामध्ये 2 ऑक्टोबर या दिवशी ISA ची पहिली परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. ISA काय आहे आपण थोडक्यात पाहूयात. ISA आहे इंटरनॅशनल सोलार असोसिएशन. इंटरनॅशनल सोलार असोसिएशन याची स्थापना नोव्हेंबर 2015 फ्रान्स आणि इंडिया यांनी संयुक्तपणे केली होती तेव्हा. आणि या या संघटनेच्या स्थापनेसाठी नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला होता किंवा इनिशिएटिव्ह घेतलं होतं. नोव्हेंबर 2015 युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्समध्ये भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी ISA च्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता तेव्हा या संघटनेची फ्रान्स आणि इंडिया या दोघांनी मिळून स्थापना केलेली आहे. ISA ही अशा देशांची संघटना आहे जे मकर वृत्त आणि कर्कवृत्त या दोन दरम्यान येतात. कारण त्या दोन म्हणजे मकरवृत्त आणि कर्कवृत्त या दरम्यान असणाऱ्या देशांमध्ये सूर्यप्रकाश प्रचंड प्रमाणात असतो आणि त्या सूर्यप्रकाशाचा उपयोग सोलार एनर्जी निर्माण करण्यामध्ये करण्यासाठी किंवा त्यासाठी पुढाकार घेण्यासाठी एक संघटना असावी असा इनिशिएटिव्ह नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. त्यास अनुसरून इंटरनॅशनल सोलार असोसिएशन म्हणजे ISA ची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याची आता पहिली परिषद 2 ऑक्टोबर या दिवशी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, नुकती चर्चेत असलेल्या प्रहार मिसाईल बाबतचे खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पहिलं विधान आहे ही भारतीय बनावटीची मिसाईल आहे. दुसरं विधान आहे ही जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी मिसाईल आहे. तिसरं, नुकतेच तिचे बालासोर ओडिशा येथे सफल परीक्षण करण्यात आले आहे. आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व विधाने बरोबर आहेत. याचं योग्य उत्तर आहे किंवा याचा योग्य पर्याय आहे वरील सर्व विधाने बरोबर आहेत. कारण प्रहार ही भारतीय बनावटीची मिसाईल आहे, ती जमिनीवर मारा करणारी मिसाईल आहे, तसेच नुकतंच तिचं बालासोर ओडिशा येथे सफल परीक्षण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व विधाने बरोबर आहेत, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाला 2018 स्मिता पाटील पुरस्कार मिळाला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुष्का शर्मा. अनुष्का शर्माला 2018 स्मिता पाटील पुरस्कार मिळालेला आहे किंवा प्रदान करण्यात आलेला आहे.